गेल्या 2 दिवसापासून कर्नाटक सह महाराष्ट्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा, दूधगंगा व चिकोत्रा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना दिसत होती. गेल्या 2 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहताना दिसत आहेत. याबरोबरच ओढे व नद्यांवरील अनेक बंधारे पाण्याखाली आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अचानकपणे झालेल्या जत्राट वेदगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जत्राट वेदगंगा नदीकाठच्या परिसरातील सुमारे 95% विद्युत मोटारी पाण्याखाली आलेल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. 2 दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे रात्रीतून अचानकपणे पाणी पातळी वाढल्यामुळे वेदगंगा नदीचा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली आला. यामुळे भिवशी गावाचा संपर्क बंद झालेला आहे. जरी सोयाबीन, भुईमूग या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला असला तरी नदीकाठच्या शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झालेले पाहावयास मिळाले. पावसाचा जोर थोडाफार कमी झाल्यानंतर शेतकरी विद्युत मोटारी काढण्यामध्ये व्यस्त दिसत होते. पाणी पातळीच्या वाढीमुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी बसवेश्वर पोलीस स्थानकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आमचे पाणी अचानक आल्यामुळं आमचे मोटर जवळजवळ जत्राट गावातली 100% मोटरी सगळ्या पूर्ण पडलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने काय याच्यावर मदत काय मिळत असली तर जरा अचानक पूर आल्यामुळं हे झालं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एक लॉकडाऊन या दिवस अचानक रात्रीचा एवढा पाऊस आणि कुणाची कल्पना नव्हती की एवढं पाणी वाढेल आणि एवढं नुकसान होईल. मोटर या पेटी काय पायपा जवळजवळ सगळ्या जत्रेत आणि या भागातल्या 100% मोटऱ्या बुडलेल्या आहेत आणि खरोखर याची जरा सरकारनं काहीतरी दखल घेऊन यासाठी उपाययोजना असेल पाण्याच्या बाबतीत किंवा मोटरींच्या बाबतीत काय जर का मदत करायची असेल तर खरोखर मदत करावी. एक लॉकडाऊन, एक कोरोना काळ आणि असं जर का नैसर्गिक आपत्ती ही शेतकऱ्यांना खरोखर एक अडचण आहे मोठी आणि यातून काहीतरी एक पर्याय म्हणून गव्हर्नमेंटनं बघितलं पाहिजे याच्यावर. ह्याच्या अगोदर असं कधी काय घडलं सरकार कधी काय असे नाही अचानकच पहिल्यांदा जात आहे. याच्या अगोदर घडल्यानंतर पाणी येतो तर कल्पना कशी असायची. आता बरेच लोक मोटऱ्या काढून ठेवलेल्या बुडल्या जवळजवळ 50 फूट 100 फूट आम्ही मोटऱ्या काढून ठेवल्या त्यावर एवढं पाणी येईल याची कधीच कल्पना नव्हती. एक रात्रीतच एवढं एक रेकॉर्ड झालं आज एवढं पाणी मोठं एवढं पाणी येईल.